नमस्कार. शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र 13 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण हे वृत्त खोडसाळपणाचे आहे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं म्हणत खुद्द राज ठाकरेंनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा रंगली होती. अमित ठाकरेंना मंत्रिपद मिळणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पण खुद्द राज ठाकरे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ही बातमी चुकीची आहे. हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. विनाकारण असे वृत्त पसरवले जात आहेत. त्यामुळे वातावरण खराब करण्याचे प्रयत्न केले जात आहेत असा खुलासाही राज ठाकरे यांनी केलेला आहे.